वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी ठीक 3:30 वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा मागास सेवा मंडळ चंद्रामुरुजी शिक्षण संकुल डीएड कॉलेज नेहरू नगर विजापूर रोड या ठिकाणी होणार असून सोलापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना जनतेला आवाहन करण्यात आलं आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करावी असे आवाहन सोलापूर शहर जिल्ह्याच्या सर्व युनिटच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांनी तमाम नागरिकांना आवाहनही केलंय. सर, सोलापूरवासियांना वंचित बहुजन आघाडीच्या मार्ग फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतोय. येत्या 9 तारखेला आदरणीय श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकरांची सभा ही सोलापूर येथे पहिली सभा, महाराष्ट्रातली पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा सोलापूर जिल्ह्यात होत आहे, सोलापूर शहरात होत आहे, डीएड कॉलेज नेहरू नगर येथे विजापूर रोडला. तर सर्व मतदार बंधूंना, सर्व सोलापूरवासियांना मी परत विनंती करतो की ह्या सभेला हजर राहावे, साहेबांचे विचार ऐकावे, साहेबांचा डोक्यात काय चाललंय महाराष्ट्राला घेऊन हे ऐकण्यासाठी सर्व पत्रकार बंधूंनी, सर्व माझ्या बांधवांनी, सोलापूरवासियांनी, महिला भगिनींनी ह्या सभेला उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवाला. नमस्कार. सोलापूर जिल्ह्यातील तमाम मतदार बंधू भगिनींनो, आरक्षणवाद्यांनो, SC ST भटक्या उमेदी, तमाम वंचित बहुजन तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना, नागरिकांना आवाहन करतो की दिनांक 9/11/2024 वार शनिवार रोजी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा दुपारी 4 वाजता श्री मागास सेवा मंडळ चंद्राम गुरुजी शिक्षण संकुल डीएड कॉलेज विजापूर रोड या ठिकाणी होणार आहे, नेहरू नगर या ठिकाणी होणार असून मी तमाम आंबेडकरवादी, OBC बांधव, SC ST बांधव, भटके उमेक्त बांधव यांना विनंती करतो की आपण या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सभा यशस्वी करावं. आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातला विधानसभेच्या प्रचारार्थ पहिली सभा हे आपल्या सोलापूर जिल्ह्याला साहेबांनी दिलेली आहे, त्यामुळे मी जनतेला, नागरिकांना, सुजाण बुद्धिजीवी वर्गांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित राहून सभा यशस्वी करावी. धन्यवाद.